सध्या नाताळ सणाला सुरुवात झाली असून येणारा नाताळ सण म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस. ख्रिस्ती बांधवांसाठी हा दिवस अध्यात्म व उत्साहाच्या दृष्टीने फार मोठा दिवस असतो. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे देखील रेस्टोरेशन रिवाइवल फेलोशिप मिनिस्ट्री चर्च यांच्या वतीने सामाजिक संदेश देत भव्य सांता क्लॉज मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी कोपरगाव तालुक्यासह नगर नाशिक जिल्ह्यातील ख्रिस्ती धर्म बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रेस्टोरेशन रिवाइवल फेलोशिप चर्चच्या वतीने नाताळ सणानिमित्त दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात असते, परंतु मध्यंतरी कोरोनाच्या कालखंडामुळे हे सर्व कार्यक्रम खंडित होते. यावर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचं व या चर्चचे पास्टर किशोर गायकवाड व पास्टर आशिष गायकवाड यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे नाताळ सारखा सण ख्रिस्ती धर्मापुरता मर्यादित न राहता या सणाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मामध्ये सलोखा निर्माण व्हावा व सद्य परिस्थितीतील सामाजिक विषयावर प्रबोधन व्हावे या हेतूने या मिरवणुकीचे आयोजन केले असल्याचं देखील गायकवाड यांनी सांगितले. या मिरवणुकीचे सुरेगाव येथील चर्च पासून प्रस्थान होऊन पंचक्रोशीतील गावांमध्ये जाऊन नाताळचे महत्व सांगत कोळपेवाडी गावामध्ये सांगता करण्यात आली. या मिरवणुकीसाठी कोपरगाव ग्रामीण पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान या चर्च मध्ये सर्वांसाठी प्रार्थना केली जात असून नागरिकांनी या प्रार्थनेचा लाभ घेण्याचे आवाहन पास्टर आशिष गायकवाड यांनी यावेळी केलं आहे. माझं नाव पास्टर आशिष गायकवाड, मी रेस्टोरेशन रिवाइवल फेलोशिप मिनिस्ट्री सुरेगाव चर्चचा पास्टर आहे आणि आज नाताळ या सणानिमित्त आम्ही ख्रिसमस रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीमध्ये कोपरगाव तालुक्यातील आणि नगर जिल्ह्यातील आसपासचे सर्व लोक हे या रॅलीमध्ये सहभागी होते आणि ही रॅली सुरेगाव चर्च ते मोतीनगर, मोतीनगर ते कोळपेवाडी गाव, कोळपेवाडी गाव ते कोळगाव थडी अशा प्रकारे ही रॅली झाली. आणि या रॅलीचा काढण्याचा उद्देश एकच होता की या रॅलीद्वारे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माबद्दल आणि त्याच्या शांततेचा प्रचार करण्यासाठी आम्ही ही रॅली काढली होती. आणि या रॅलीमध्ये सर्व प्रकारचे बंधू भगिनी या सगळे सहभागी झाले आणि ही रॅली यशस्वीरित्या पार पडली. आणि आज आम्ही या मीटिंगचे काही आयोजन केले आहे. मीटिंग 23, 24, 25 डिसेंबरला आरोग्य आणि संजीवन सभा ही सभा सुरेगाव चर्चच्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. यामध्ये सर्व आजारी लोक, सर्व बंधनातील लोक यांच्यासाठी स्पेशल प्रार्थना केल्या जातील आणि तुम्ही येऊन या प्रार्थनेचा लाभ घ्या. या ठिकाणी प्रभू येशू मसीह तुमच्या जीवनांना बदलतो आणि तुमच्या पापांना माफ करून तुमच्या सर्व रोगांना तो बरे करतो. यासाठी मी तुम्हाला पुनश्च एकदा रेस्टोरेशन रिवाइवल फेलोशिप मिनिस्ट्रीच्या वतीने आणि त्यांचा पास्टर या नात्याने मी तुम्हाला सर्वांना आग्रहाचं निमंत्रण करतो. तुम्ही एकदा येऊन बघा प्रभू येशू मसीह कसं तुमच्या जीवनांना बदलतो. आणि सर्वांना नाताळ व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी पास्टर किशोर गायकवाड, रेस्टोरेशन रिवाइवल फेलोशिप मिनिस्ट्रीचा पास्टर आहे आणि आम्ही आज रॅली काढली होती. ती रॅली गेल्या 7 वर्षापासून आम्हाला काढता आली नाही. करोनाच्या पिरियडमध्ये ते 2 वर्ष असेच गेले आणि आता आम्हाला संधी सापडली आणि आज संधीमध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी मोतीनगर, कोळपेवाडी गाव, कारखाना आणि कोळगाव थडी असं आम्ही रॅली काढलेली आहे. आणि आम्ही या रॅलीचा भरपूर आनंद घेतला आणि लोकांना पण आम्ही स्ट्रॅक वाटले. आणि जे लोक आजारी असेल, दुखणेकरी असेल, त्यांनी त्या स्ट्रॅकवर नंबर आहे त्या नंबरवर फोन करून त्यांना आरोग्य प्रार्थना करून घेणे तर त्यांना आरोग्य प्राप्त होणार आहे. कारण येशू ख्रिस्ताने या जगासाठी स्वतःचं रक्त सांडलेलं आहे की आम्ही तुम्ही पापात मरू नये, पापात राहू नये, पापापासून आपण मुक्त व्हावं म्हणून देवाने आम्हाला त्याच्या कृपेसाठी, त्याच्या दयेसाठी त्यांनी निवडलेलं आहे. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो. नवीन वर्षाचे तुम्हाला शुभेच्छा, येणारा नाताळ याचे पण तुम्हाला शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.